जात होतो असं मला मलाही माहिती नव्हतं ही गोष्ट. इथे एकदा कमळ फुललं होतं त्यांच्या मागच्या छोट्या तळ्यात. मी त्यांना म्हणलं मी हे कमळ घेऊन जातो देवांना व्हायला. अजिबात हात लावायचं नाही म्हणाले तेव्हा. ते तिथे देवांनाच वाढलेलं आहे म्हणाले. तिथे बघ फक्त ते त्यांनी बापरे. एकदा आम्ही सगळ्या पोरांनी कैऱ्या काढल्या तर आम्हाला सगळ्यांना मांडायला लावल्या त्या कैऱ्या. त्या काढल्या कशाला तर या कैऱ्यांच्या वजनांच्या इतकी करवंद करून सणा म्हणाले. आणि ते सगळी पोर होतो आम्ही तेवढी करवंद मग कच्ची पिकलेली सगळी करवंदांची ठेवून दिल्या होत्या. वजनांच्या इतकी करवंद पाहिजे. हात खेळायला लावला पण बहुतेक कोण मला होतं त्यावेळेला माहित नाही. इथे जे कोण कामाला होतं त्याला त्यांनी झाप झाप झापला होता की तू कशाला पोरांबरोबर काही नाही काढायला गेलं. मग आजीने काहीतरी रसबदली करून आम्हाला सोडवलं त्याच्यातनं. पण आम्ही आणलेलं आठवत आहे ते. पण त्यांनी कधीही आम्हाला रागवलं बिगवलं. ते जेव्हा गडावरती एकदा आले त्यांनी त्यांना पटकन असं विचारलं. म्हणलं आजोबा तब्येत काय म्हणते तुमची. ते म्हणाले तब्येती तुमच्या बिघडतात आमची तब्येत बिघडत नाही असं शब्दात मला म्हणाले होते. आणि ते तसेच होते. अगदी आरामात कडून कडून यायचे त्यांनी शेवटपर्यंत. मी त्यांना एकदा म्हणलं मला पळसाची लाकडं पाहिजेत समीदा म्हणून. कुऱ्हाड घे आणि चल म्हणाले. तुझं तू तोडून घ्यायचं म्हणा मला नाही तुटणार मग नाही मिळणार म्हणाले. झाडावर मी त्यांच्या बरोबर आंब्याच्या इथल्या एका झाडावर चढलेलो आठवतो. 75 वर्षाचे होते ते तेव्हा. आणि मी आणि ते वरच्या फांदीवर चढलो आणि म्हणाले हे बघ आता मला पण उतरता येत नाही आणि तुला पण उतरता येत नाही. फार वरती चढवलं होतं कैऱ्या काढ म्हणाले. तुला पाहिजे तेवढा काढ पण वरती चढून काढ. मग येणार कोण उतरायला आम्हाला. मी खूप उंच होतो. मग शांतपणे दोघंही घसरत घसरत खाली उतरलो त्याचा. पण ते 75 वर्षी माझ्याबरोबर तितकं चढलेले होते मला अजूनही आठवली. त्यांचा एक तो गुण बहुतेक सगळ्याच नवऱ्यांकडे आहे. त्यांची जी एक अलमस्त फकिरी होती ती सगळ्या नवऱ्यांनी थोडी थोडी उचललेली आहे. आणि त्याच्यात खूप आनंद आहे एवढं नक्की मी सांगू शकतो. एक सर्वात गडबडीत राहायला राहील म्हणून सगळ्यांच्याकडून सत्येंद्र आशिष चारू तृप्ती यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. फार उत्तम कार्यक्रम घडवून आणला त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याकडून. डोंबिवलीत काकांनी घोडा आणला होता. हा आणि त्याची गोष्ट अशी होती मुकुंद काका त्यावेळेला डोंबिवलीत नाही आणि तो सकाळी 6:20 सत्येंद्र श्याम बाहेर काढायचा त्याला. आणि वरातीचा घोडा जसा नेतो तसा एमआयडीसीत जायचं. नाही नाही अरे हाताने नेतात एमआई तिथं बसून एक धक्के मारले की तो दोडत धावत घरापर्यंत. पकडला मी चार्जिंग कलर मेरे पास नो चार्जर मिला है क्या तू लगा सकता है. बाकी दोघांनी तिथे थांबायचं. पण एक दिवस मजा अशी झाली ते घोडा हातातन सुटलो आणि अख्ख्या डोंबिवलीवर फिरलो. तुमचं जे धरायचं असतं पण भरपूर घाम काढला. पण तो घोडा सकाळी 6:00 बरोबर पडतो कॉलेज पर्यंत जायचा तिथे एकानी बसायचा की परत जायचं परत तो तिथपर्यंत घ्यायचा की मग दुसऱ्याने बसायचं. सगळ्यांना खरं तर खूप आहे बोलण्यासारखं काकांच्या बद्दल. आपल्याजवळ वेळ खूपच कमी आहे त्याच्यामुळे मी फक्त एक गोष्ट सांगते की माझ्या वडिलांनी आम्ही मुली असून सुद्धा आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने वाढवलं. त्याच्यामुळे आम्ही अगदी ऍडव्हर्स कंडिशन अगदी घाणेरडी परिस्थिती असेल तरी सुद्धा आम्ही आणि ह्याच्यामध्ये आमची जी आई आहे तिचा इतका मोठा सहयोग आहे. तिने सुद्धा एकदाही हे नाही म्हटलं की तू मुलगी आहेस तू हे करायचं नाही. त्याच्यामध्ये तुझ्या चालते थोडीशी स्ट्रॉंग होती. मी मला भीती वाटायची काही गोष्ट करायला. ते नाही हे तुला करायचंच आहे झालंच पाहिजे. आणि त्याच्यात तिने कधीही त्यांना अडवलं नाही की ती मुलगी आहे म्हणून तिने नाही करायचं असं तिने कधीच नाही म्हटलं. आणि हे तिला पण त्यांनी हे केलं होतं. तिला सुद्धा 9 साडी नेसून शेतावर मोटरसायकल चालवायला शिकवली. म्हणजे ह्या दोघांना मुलांना त्यांनी एक भोसला मिट्रीचा दिवाळीमध्ये आणि मुलांसाठी मे महिन्यात प्रोहे असतो कार्यक्रम असतो. कार्यक्रम म्हणजे तो प्रोग्राम असतो.
असतो तर त्याच्यामध्ये हे दोघं गेलं नाही पण आम्ही दोघी मात्र 21 दिवसाचा कॅम्प केला त्याच्यामध्ये अरे माझं लिंक सुटते ना चारुताईनी पण हे मिळालं होतं गोल्ड मेडल मिळालं होतं आणि हॉर्स रायडिंग मध्ये आणि मला सुद्धा त्यांनी तिथे बेस्ट अंडर ऑफिसरचं मला त्यांच्यामुळे मिळालेलं होतं आणि मला त्यांच्यामुळे मी एनसीसीच्या कॉलेजचं रिप्रेझेंट केलं होतं फक्त माझ्या शूटिंगमध्ये थोडक्यासाठी एम चुकला शेवटचा म्हणून मी 26 जानेवारीला जे त्यांची परेड असते त्याच्यात जाऊ नव्हते शकले त्यांनी म्हणे काही हरकत नाही तुला ते करता आलंय अटेंड केलं हेच खूप मोठी गोष्ट आणि हे सगळं आम्ही त्यांच्याचमुळे करू शकलो असे वडील होणं नाही आणि आम्ही सगळेजण खूप भाग्यवान समजतो स्वतःला मुलगी असून सुद्धा की जे माझ्या वयाच्या म्हणजे आता 61 वर्षाची आहे माझ्या वयाच्या ज्या मुली आहेत त्या मुली म्हणजे बायका त्या काहीही करू शकत नाही जे आम्ही करू शकतोय त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहोत असेच आई वडील आम्हाला पुढच्या जन्मी मिळो शिकायला तिकडे गेलाय पण आम्ही त्यांच्याकडे ऑल ब्रँडिंग शिकलो आम्ही लोक त्यातून जास्ती लकी आहोत मला काही 10 शब्द सांगायचे आहे पण मी आधी बाबांचं दर्शन घेऊ हे माझ्या आत्याचा मुलगा आहे शेंबेकर आहे श्याम शेंबेकर आहे हे जर्मनीला असतात आणि आता टर्कीला म्हणजे ते जर्मनी आणि टर्की अशा 2 ठिकाणी असतात इतकं शुद्ध मराठी बोलतात ते फॉरेन मध्ये राहून सुद्धा एकटे राहतात त्यांनी लग्न नाही केलेलं आणि मी त्यांना इतक्या वर्षात पहिल्यांदा भेटले आशिष मामा काहीतरी विशेष सांगणार होता त्याला सांगायला काय म्हणाला सांगू एकच बडबड कमी काम चालू तुला काही किंवा आशिषला काही बोलायचं असेल अमेरिकेला कोण गेले किंमती तुझ्याकडे हेवी लायसन्स तू इकडे ये सुनीला माहिती आहे माझा अनुभव काय विनोद कधी आला आपण आल्यापासून बरोबर का मागे पुढे नाही उभे राहिले त्या जांभळाच्या झाडाला एवढी फळं दिली ते कायम चालू आहे एवढी गोड फळं आहेत जरी 20 झाड असली तरी त्याची साल आणि गोड फळ अशी एकदम छान आहे त्याची बस एवढंच आणि तिला आपलं मनोगत व्यक्त करायचं नमस्कार सगळ्यांनी काकांचं वर्णन भरपूर
दूर केलं पण काकांच्या पाठीशी भक्कम असणाऱ्या आमच्या शैला काकूंबद्दल मी बोलणार आहे. तर ते रामायणाचे दिवस म्हणजे काय, श्रीराम श्रीराम चालू आहे. श्रीरामा बरोबर वनवासात सीतामाई गेली 14 वर्षा करता. त्याच्या आमच्या काकी 50 वर्षापूर्वी श्रीरामा बरोबर इथं आल्या. तर पाहायला गेलं तर त्यांच्या बरोबर कोण होत, पशु पक्षी झाड छान दगड माती नदी मध्ये छान शांत प्रवाहाचा खळखळाट कधी शांत होत, पण तरी सुद्धा त्या अतिशय आनंदाने राहिल्या. पतीला न म्हणणारी ती पत्नी हे त्यांनी पूर्णपणे सार्थक केलं. गंमत अशी आहे, आपण इथं एवढ्या संकटातून म्हणण्यापेक्षा अडीअडचणीतून इथं पोहोचायला आपल्याला वेळ लागला. काय रे बाबा आत्ता म्हणतोय, त्या काळात जे आलंय काकी शाबास तुमची बरोबर. आणि पुन्हा येईल जाईल त्यांचा कौतुक आनंदाने करत होत्या. त्याला आपण सगळे आम्ही नवरे लोक तर साक्षी आहोत, मोठे लोक साक्षी आहेत. दिसायला सुंदर आहे, अजूनही त्या सुंदर दिसतात. त्याच कारण त्यांचा समाधानी स्वभाव. आज जे नवरे काढा आणि जीव दिसतय ना, ते त्या दोघांचे कष्ट आणि त्याग आहे. हे आपण म्हणलंच पाहिजे. पाया एवढा दंडणीत मजबूत आहे की त्याच्यावर ह्या लोकांना बेडी मारायला छान आहे. या बाबतीत मला असं बोलता आलं की खरं पाहायला गेलं तर कदाचित मुलांना पटेल. एक खांबी तंबू होता संसारामध्ये, एकट्या बाईने सगळं झेपलेलं आहे, सगळं काकांनी झोकून दिलं. फकीर म्हणतात ना, त्या फकीराची बायको काकी होत्या. आणि काकींनी कसा संसार केला हे आम्ही बघितलेलं आहे. पुन्हा न बोलून आमच्या एखाद्या ते आमच्याशी बोलतील, पण काहीतरी माणूस बोललंच पाहिजे ना. पण कलाकुसर या बाईंनी सोडली नाही. आज तुमच्या हातामध्ये सगळ्यांना ज्या फुलं दिली ती काकींनी केली आहे. हार घातला तो काकींनी केला. वयाच्या 90 वर्षी पण तेव्हापासून मेहर पिकर, मण्यांचे दागिने कर, मण्यांचे आकाश कंदील कर. आणि या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर माझ्या सुनेच्या बाळणपणाच्या वेळेला मी अमेरिकेला जाणार होते. तेव्हा काकी संध्याकाळी तिचा मेहरप नाही सॉरी तिला सबंध हार गुच्छ आणि मुकुट चुरमुऱ्याचे घेऊन आल्या. आणि ते अजूनही छान चांगल्या कंडिशन मध्ये आहेत. आणि देवदत्तला गुढी पाडव्याला कायम आठवण येईल अशी गुढी. कलाकुसर आहे, उत्तम गृहिणी आहे. कारण काकींच्या हातच्या आम्ही गोळ्याच्या पोळ्या खाल्लेल्या आहेत, चविष्ट स्वयंपाक खाल्लेला आहे. आणि खेळाडू तर होत्याच आणि अजूनही आहे. ज्यावेळेला अंबरनाथ मध्ये संमेलन झालं त्यावेळेला प्रत्येक वेळा ह्याच दोघांना काका आणणं तर काकी यांनाच नाही बक्षीस. आणि डोंबिवली मध्ये पण मला वाटतं त्यांनाच बक्षीस पाहिजे. रनिंग रेस सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये सिनियर सिटीजन तर आमच्या याच्यामध्ये पण त्यांना मिळाली असते. ब्राह्मण बक्षिसाचे मानक आहे. माझ्या कसं नेहमी सांगायचं काकींचा आवाज खूप छान, दबला गेला तो जाऊन दे. कारण खरं पण बोलावं ना, अतिशय छान आवाज होता. पण काकांना गाणं आवडायचं नाही, रेडिओ लावायचा नाही, पंखा लावायचा नाही, वीज नाही, अशा याच्यामध्ये काकींनी कष्टाने त्यागाने जीवन काढलेलं आहे. आपण जोरदार टाळाने त्यांना कौतुक करूया. आता काकींची पाठ आहे, त्यांना हे वर्णन त्यांना हे स्तुती आवडणार नाही. त्या पटकन बस शेत बाबाची काकी. पण कधीतरी बाईमुळेच पुरुष उभा राहतो हे सांगावं लागतं. सगळ्यांनी काकांबद्दल बोललो, पण काकींबद्दल बोलाय म्हणून मी चारूला पहिला नाशिष चारू सुट्टी आणि सत्यनारायण म्हणजे मी काकींबद्दल बोललो. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. आता
आता काकांची मोठी सून, आई काकांची मोठी सून अरुणा, ही सर्वांचे खरं हे औपचारिक पण आहे आभार मानणं, पण समारंभाला ते शोभून दिसत, शोभून दिसत.